राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी माध्यमिक विभागामध्ये 8वी-9वीच्या वर्गांसाठी सुंदरशा या वैज्ञानिक रांगोळी बनवा स्पर्धेचं आयोजन विज्ञान छंद मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। विज्ञान छंद मंडळामध्ये सन्माननीय मुख्याध्यापिका त्याचबरोबर सन्माननीय परिवेशक एस एन कुलकर्णी, सन्माननीय राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल बागुल, त्याचबरोबर श्री सुनील कानडे सर, सौ अंबाडे मॅडम, सौ शास्त्री मॅडम या सर्व सन्माननीय शिक्षकांच्या माध्यमातून भव्यदिव्य अशी ही वैज्ञानिक रांगोळ्या बनवा स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वैज्ञानिक रांगोळ्या बनवा स्पर्धा अत्यंत आकर्षक आणि लीलाया पद्धतीने या सर्व विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या रांगोळी स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे। हाँ, कशाची रांगोळी काढली? कशाची का? रॉकेट। कस काय सुचली तुला ही रांगोळी? यस। कशाची रांगोळी कधी? पृथ्वी प्रदूषण। काय काय दाखवलं त्याच्यामध्ये तू नेमकं? वा, व्हेरी गुड। औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून वायू प्रदूषण त्या ठिकाणी दर्शवण्यात आलं आपण पाहू शकता। त्यानंतर आजचा हा विज्ञान दिन, डॉक्टर सी व्ही रमन यांचा जन्मदिन, याची जयंती साजरी होत असते राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून। आणि आज श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावडी माध्यमिक विभागाच्या माध्यमातून भव्यदिव्याच्या या वैज्ञानिक रांगोळ्या बनवा स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तुझं नाव काय गं? मोठे पूर्ण नाव सांगायचं। वाव, काय काढतीस हे? वाव, झाडे वाचवाचा संदेश या ठिकाणी देण्यात येत आहे। काय काढते ग तू? हा, बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश या ठिकाणी देते। हा लोगो कसं काय कळला तुला? हा सेव गर्ल चाइल्डचा लोगो म्हणून वापरला जातो। आईने सांगितलं, क्या बात आहे, बढिया। तू काय काढतेस काय? अंतराळ। तुझं नाव सांग। वैष्णवीने सुंदर अंतराळ वीराचा प्रवास चंद्रावरचा आहे ना? चंद्रावरचा प्रवास अत्यंत सुंदर रंगांच्या माध्यमातून रेखाटलेला आहे या ठिकाणी बघूया आपण। काय नाव होतं तुझं? साक्षी पंधाडे। साक्षी काय काढलंय तू? प्रदूषण दाखवलंय त्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये, हे प्रदूषण दाखवले आणि अर्ध्या भागामध्ये काय दाखवलं? निसर्ग। बढिया। हा, तू काय केलंस का? हा, तुझं नाव सांग। ऋतुजा। समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावडी माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी, त्याने एक विज्ञानाचा एक्सपेरिमेंट रांगोळीच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न केला। कशाचा एक्सपेरिमेंट आहे? बरं, त्याच्यात आता ह्या व्हाईट टू बेस त्याला निवडला आणि आता रंग त्याच्यामध्ये भरती आहे। ओके, भोवती बढिया। तुझं काय नाव? सई। काय काढलं सई तुम्ही? किडनी। बापरे, किडनीचं फंक्शन माहिती तुला? किडनीचं फंक्शन? किडनी फिल्टर ऑफ ब्लड। व्हेरी बढिया। काय काढलं? तुझं नाव सांग। अंकिता। काय काढलं तू? डायजेस्टिव्ह सिस्टीम। खूप वेगळ्या पद्धतीने रंगांचा वापर करून अंकिताने या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम काढलेली आपण पाहू शकतो। त्यानंतरच विद्यार्थिनी आहे, नाव सांग तुझं? ऋतुजा। ऋतुजा खूप येते या हॉलमध्ये। काय काढलं तू इथे? मी नॅशनल सायन्स डे निमित्त एक रांगोळी काढली। बरं, काय थीम आहे रांगोळीची तुझ्या? सायन्स एक्सपेरिमेंटमध्ये जे जे साहित्य साधनं वापरले जातात त्याचं सुंदर तिने कोलाज या ठिकाणी तयार केलं आहे। तुझं काय नाव? प्राची। काय काढलं प्राची तू? सायन्स एक्सपेरिमेंट। बढिया, क्या बात आहे।
कशाच एक्सपेरिमेंट आ प्रोडक्शन ऑफ लाइट याचा एक्सपेरिमेंट या ठिकाणी काढलाय साक्षीने. तुझं काय नाव आहे? वेदिका शिंदे. वेदिका काय काढलंय तू? बर, हे रांगोळीची घरी प्रॅक्टिस केली होती का तू? बढिया, क्या बात आहे, बेस्ट लक तुला. या ठिकाणी काय नाव गं तुझं? आदिती. काय काढलंय तू? ऍक्शन आणि रिएक्शन याची टेस्टिंग तुम्ही या ठिकाणी काढलेलं. बढिया. बर, काय केलं तू? कशाचा? सायन्स एक्सपेरिमेंट. कलर कॉम्बिनेशन फार बढिया केलं, अत्यंत सुंदर असं सायन्सचा लोगो असले एक्सपेरिमेंट या विद्यार्थ्यांनी दाखवलं. तुझं काय? श्रुती. काय काढलं तू? समुद्राचा किनारा रेखाटण्याचा प्रयत्न. अत्यंत आकर्षक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या या सर्व विद्यार्थिनींनी या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत. सावडीच्या श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला माध्यमिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदरशा वेगळ्या वैज्ञानिक संकल्पना दर्शवणाऱ्या रांगोळ्या या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत आणि या रांगोळ्यांच्या माध्यमातून एक चांगला वैज्ञानिक संदेश या सर्व विद्यार्थ्यांनी देत आहेत. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल यांच्या वतीने आपल्याला फेसबुक लाईव्हच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत.